वेलकम स्टूडेंट्स, वेलकम वेलकम वेलकम। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या वर्कशॉप मध्ये आपण पाहणार आहोत इयत्ता 11वीच्या इंग्रजीच्या ऍक्टिव्हिटी शीट बद्दलची सविस्तर माहिती। याच्यामध्ये आपण सर्व पॉइंट्स कव्हर करणार आहोत। चला तर मग करूया सुरुवात। इयत्ता 11वीच्या इंग्रजीच्या ऍक्टिव्हिटी शीट मध्ये सुरुवातीलाच असतो सेक्शन 1 प्रोज सेक्शन। आणि या प्रोज सेक्शन मध्ये विचारलं जातं रीडिंग फॉर कॉम्प्रिहेन्शन, लँग्वेज स्टडी, समरी, माइंड मॅपिंग यावर आधारित ऍक्टिव्हिटीज प्रोज सेक्शन मध्ये विचारतात। आणि याला एकूण गुण असतात 34, म्हणजेच 34 मार्क असतात प्रोज सेक्शन साठी। प्रोज सेक्शन मध्ये पहिला प्रश्न असतो, पहिली ऍक्टिव्हिटी असते क्वेश्चन 1A, याला गुण असतात 12। किती गुण आहेत याला? एकूण गुण आहेत 12। आणि याच्यामध्ये क्वेश्चन 1 असतो रीड द पॅसेज, उतारा वाचा, अँड कम्प्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटीज, 12 मार्क्स म्हणजे 12 गुण, व त्याच्या खाली दिलेल्या कृती पूर्ण करा। विद्यार्थी मित्रांनो, या भागामध्ये आपल्याला आपल्या टेक्स्ट बुक मधील पॅसेज असतो सीन दिलेला, 275 ते 300 शब्दांचा उतारा या ठिकाणी दिला जातो, व या उतार्यावर आधारित एकूण ऍक्टिव्हिटी असतात 6। किती ऍक्टिव्हिटी असतात? 6। याला गुण किती असतात? 12। त्याच्यामध्ये पहिली ऍक्टिव्हिटी असते A1 ऍक्टिव्हिटी, ग्लोबल अंडरस्टँडिंग ऍक्टिव्हिटी, म्हणजेच सर्वंकष आकलन कृती। काय असते ही? सर्वंकष आकलन कृती। याच्यानंतरची ऍक्टिव्हिटी असते A2 ऍक्टिव्हिटी, ती आहे कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल ऍक्टिव्हिटी, म्हणजे मिश्र वस्तुनिष्ठ कृती। आणि याच्यानंतरची A3 ऍक्टिव्हिटी असते इन्फरन्स, इन्फरन्स म्हणजे स्पष्टीकरणात्मक, इन्फरन्स म्हणजे स्पष्टीकरणात्मक, इंटरप्रिटेशन म्हणजे निष्कर्षात्मक, आणि ॲनालिसिस म्हणजे विवेचनात्मक। विद्यार्थी मित्रांनो, A1 A2 आणि A3 या सर्व ऍक्टिव्हिटीची उत्तरं आपल्याला आपल्या ऍक्टिव्हिटी मध्ये जो या ठिकाणी सीन पॅसेज दिला असतो, या सीन पॅसेजवर सर्वच्या सर्व ऍक्टिव्हिटी असतात। आणि याच्या मधून उत्तर आपल्यालाही शोधायचे असतात, लिहायचे असतात। आणि याच्यानंतरची ऍक्टिव्हिटी असते A4 ऍक्टिव्हिटी, पर्सनल रिस्पॉन्स। पर्सनल रिस्पॉन्स म्हणजे काय हो? पर्सनल रिस्पॉन्स म्हणजे आपलं वैयक्तिक मत या ऍक्टिव्हिटीमध्ये लिहायचं असतं, स्वमत व्यक्त करायचं असतं। 4 ते 5 वाक्यांमध्ये आपण या ऍक्टिव्हिटीचं उत्तर लिहायचं असतं। याच्यानंतरची ऍक्टिव्हिटी असते A5 ऍक्टिव्हिटी, ग्रॅमरवर आधारित। ग्रॅमर म्हणजे व्याकरण। आपल्याला दिलेल्या उतार्यातील 2 वाक्य या ठिकाणी दिली जातात व्याकरणावर आधारित, आणि त्यांची उत्तरं आपल्याला उत्तर पत्रिकेमध्ये लिहायची असतात। आणि शेवटची ऍक्टिव्हिटी असते A6 ऍक्टिव्हिटी, व्होकॅब्युलरी ऍक्टिव्हिटी। व्होकॅब्युलरी म्हणजे शब्दसंग्रहावर आधारित असलेली ऍक्टिव्हिटी। आणि या ऍक्टिव्हिटीमध्ये सर्वसाधारणपणे समान अर्थी शब्द, विरुद्ध अर्थी शब्द, नाउन बनवा, व्हर्ब बनवा, ऍडजेक्टिव्ह बनवा, अनेक शब्दांसाठी एक शब्द लिहा, अशा प्रकारच्या 2 मार्कांसाठीच्या ऍक्टिव्हिटी A6 मध्ये दिल्या जातात। आणि हा आपण भाग पाहिला क्वेश्चन 1A मध्ये काय काय विचारलं जातं याच्याबद्दलची माहिती। विद्यार्थी मित्रांनो, आता याच्यानंतर आपण पाहणार आहोत दुसरी ऍक्टिव्हिटी कोणती असते प्रश्न पहिल्यामध्ये। प्रश्न पहिला B, याच्यामध्ये 4 मार्कांसाठी विचारतात ते ग्रॅमर। ग्रॅमर म्हणजे व्याकरण। याच्यामध्ये विचारतात B1, डू ॲज डिरेक्टेड, म्हणजे दिलेल्या सूचनांप्रमाणे विधाने सोडवा, याला गुण असतात 3। या ठिकाणी आपल्याला
कोणतेही तीन वाक्य आपल्या पाठ्यपुस्तकाच्या बाहेरची दिली जातात व त्याच्यावर आधारित आपल्याला व्याकरणादृष्ट्या उत्तर लिहायची असतात. व्याकरणाच्या अनुषंगानं ज्या ज्या सूचना दिलेल्या असतील त्या सूचनांप्रमाणे वाक्य सोडवायची असतात आणि याला एकूण गुण असतात तीन. आणि प्रश्न पहिल्या बी मध्येच कुठं, हा जो आपण आता अभ्यास करतोय तो कोणता प्रश्न आहे, प्रश्न पहिला. या प्रश्न पहिल्या बी मध्येच दुसरी ऍक्टिव्हिटी असते, बी टू ऍक्टिव्हिटी. बी टू, स्पॉट द एरर इन द सेंटेन्स. आपल्याला जे वाक्य दिलेलं असतं या वाक्यामध्ये किती वाक्य दिले जातात बरं या ठिकाणी, या ठिकाणी वन ऑर टू सेंटेन्सेस कॅन बी गिव्हन. या ठिकाणी एक किंवा दोन वाक्य या ठिकाणी दिली जातात आणि या वाक्यांमध्ये एखादी मिस्टेक दिलेली असते, एखादी चूक दिलेली असते, ती चूक आपल्याला त्या वाक्यामध्ये स्पॉट करायची असते, म्हणजेच हुडकायची असते, शोधायची असते, सापडायची असते आणि ती चूक दुरुस्त करून उत्तर पत्रिकेमध्ये पूर्णच्या पूर्ण वाक्य लिहून आपण जे दुरुस्त केलेलं वाक्य आहे, ज्या जो भाग दुरुस्त केलेला आहे तो अंडरलाईन करायला विसरायचं नाही. अशा पद्धतीनं हा असतो क्वेश्चन वन ए आणि बी. आता याच्यानंतरचा आपल्या ऍक्टिव्हिटी शीटमध्ये भाग असतो क्वेश्चन टू ए, प्रश्न दुसरा ए. कोणता असतो प्रश्न दुसरा ए? रीड द पॅसेज अँड कम्प्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटीज. खाली दिलेला उतारा वाचा आणि त्याच्यावर आधारित असलेल्या कृती लिहून काढा. याला एकूण गुण असतात 12. किती गुण आहेत? 12. आणि या ठिकाणी आपल्याला आपल्या पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचा अनसीन पॅसेज दिला जातो आणि हा पॅसेज असतो 275 ते 300 शब्दांचा व याच्यावर आधारित एकूण ऍक्टिव्हिटीज असतात 6. किती ऍक्टिव्हिटी असतात? 6. याच्यामध्ये पहिली ऍक्टिव्हिटी असते A1 ऍक्टिव्हिटी, ग्लोबल अंडरस्टँडिंग ऍक्टिव्हिटी म्हणजे सर्वंकष आकलन कृती. याच्यानंतरची ऍक्टिव्हिटी असते A2 ऍक्टिव्हिटी, कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल ऍक्टिव्हिटी म्हणजे मिश्र वस्तुनिष्ठ कृती. आणि याच्यानंतरची ऍक्टिव्हिटी असते A3 इन्फरन्स. इन्फरन्स म्हणजे स्पष्टीकरणात्मक किंवा इंटरप्रिटेशन म्हणजे निष्कर्षात्मक किंवा ॲनालिसिस म्हणजे विवेचनात्मक. अशा ऍक्टिव्हिटी या A3 मध्ये दिल्या जातात आणि A1 A2 आणि A3 या ऍक्टिव्हिटीची उत्तरं आपल्याला दिलेल्या उतार्यामधून लिहायची असतात कारण ही त्याच्यावरच आधारित असतात. याच्यानंतरची ऍक्टिव्हिटी असते A4 ऍक्टिव्हिटी, पर्सनल रिस्पॉन्स म्हणजेच स्वमत, आपलं स्वतःचं मत लिहिण्याची ऍक्टिव्हिटी. या ठिकाणी दिलेल्या ऍक्टिव्हिटीला अनुसरून 4 ते 5 वाक्यांमध्ये आपल्याला उत्तर लिहावं लागतं. याच्यानंतरची ऍक्टिव्हिटी असते A5 ऍक्टिव्हिटी, ग्रॅमरवर आधारित. या ठिकाणी आपल्याला आपल्या उतार्यातून 2 वाक्य दिली जातात व त्यामध्ये व्याकरणाशी संबंधित असलेल्या सूचना दिले जातात, त्याची उत्तर आपल्याला लिहावी लागतात. याच्यानंतरची A6 ऍक्टिव्हिटी असते व्होकॅब्युलरी ऍक्टिव्हिटी, म्हणजेच शब्द संग्रहावर आधारित असलेली कृती. या ठिकाणी समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, नाउन बनवा, ऍब्जेक्टिव्ह बनवा, ऍडव्हर्ब बनवा, व्हर्ब बनवा, अशा पद्धतीच्या ऍक्टिव्हिटी A6 मध्ये विचारल्या जातात. हा भाग आपण पाहतोय तो कोणता भाग आहे? क्वेश्चन 2A, प्रश्न दुसरा A. हा एकूण 12 गुणांसाठी असतो. प्रत्येक ऍक्टिव्हिटीला, या ठिकाणी दिलेल्या ऍक्टिव्हिटीला 2 गुण असतात. किती गुण असतात? 2. आणि आता याच्या नंतरची ऍक्टिव्हिटी असते ती म्हणजे क्वेश्चन 2B, प्रश्न दुसरा B. किती गुण असतात याला? 3 गुण असतात. किती गुण असतात? 3. आणि काय असते ऍक्टिव्हिटी? समरी. समरी म्हणजे
सारांश। बघा, हा भाग आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। याला सूचना दिली जाते, राईट द समरी ऑफ द अबव, अबव म्हणजे वर, एक्स्ट्रॅक्ट विथ अ सुटेबल टायटल विथ द हेल्प ऑफ द गिव्हन पॉइंट्स ऑर हिंट्स। वर दिलेल्या पॅसेजची, बघा वर दिलेल्या म्हणजे कुठं दिलेल्या हो, वर दिलेला म्हणजे प्रश्न दुसरा ए मध्ये जो वर अनसीन पॅसेज दिलेला असतो, त्या अनसीन पॅसेजची समरी आपल्याला प्रश्न दुसऱ्या बी मध्ये लिहायची असते। कुठे लिहायची असते? प्रश्न दुसरा बी, आणि त्या समरीला टायटल लिहायचं असतं। आणि समरी लिहित असताना आपल्याला जे मुद्दे दिलेले असतात त्या मुद्द्यांचाही विचार करावा लागतो, त्या मुद्द्यांना अनुसरूनच समरी लिहावी लागते। परंतु विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याला जर समरी लिहिता येत नसेल, व्यवस्थित आपल्याला त्याचं आकलन होत नसेल, तर सरळ सरळ काय करायचं, दिलेल्या पॅसेज मधील पहिली ओळ, मधली ओळ आणि शेवटची ओळ लिहून काढायची, आणि समरीला व्यवस्थित असं टायटल लिहायचं। आपल्याला मिळू शकतात 3 पैकी 2 ते 2.5 गुण। ओके, येते लक्षामध्ये? हे करायचंच, या प्रश्नाचं उत्तर लिहायचंच, याला पर्याय नाही जर आपल्याला व्हायचं असेल 5 चांगल्या गुणांनी। 5 तर होणारच आहात, पण आपल्याला चांगले जर गुण मिळवायचे असतील तर समरीचं उत्तर हे लिहावंच लागेल। हा प्रश्न असतो प्रश्न दुसरा बी, पक्क लक्षात ठेवा, कितवा प्रश्न असतो हा समरीचा, प्रश्न दुसरा बी, टायटल लिहायला बिलकुल विसरायचं नाही। याच्यानंतरची ऍक्टिव्हिटी असते क्वेश्चन 2C, 3 गुणांची, आणि याच्यामध्ये विचारतात माइंड मॅपिंग किंवा नोट मेकिंगवर आधारित असलेली ही ऍक्टिव्हिटी असते। आणि या ऍक्टिव्हिटीमध्ये एखादा उतारा दिला जातो व त्याच्यावर आधारित सूचना असते, किंवा एखादा विषय दिला जातो। डेव्हलप माइंड मॅपिंग, डेव्हलप माइंड मॅपिंग, फ्रेम ऑर डिझाईन युअर आयडियाज ऑर थॉट्स ऑर कन्सेप्ट टू इलस्ट्रेट ऑर डेव्हलप ऑन द गिव्हन टॉपिक। एखादा विषय दिला जातो व त्या विषयावर आधारित आपल्याला माइंड मॅपिंग, नोट मेकिंग च्या पद्धतीचाच हा माइंड मॅपिंगचा भाग आहे। त्याच्यावर आधारित सविस्तर असा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तो तुम्ही पाहू शकता। विषय दिला जातो व त्याच्यावर आधारित माइंड मॅपिंग करायचं असतं, नोट मेकिंग विचारलेलं असेल तर त्या ठिकाणी एक उतारा दिला जातो व त्या उतारावर आधारित नोट मेकिंग आपल्याला बनवायचं असतं। याच्यानंतरची आपल्या ऍक्टिव्हिटी शीटमध्ये ऍक्टिव्हिटी असते सेक्शन 2 पोएट्रीची, विभाग 2 कविता। याच्यामध्ये कविता आणि कवितेचं रसग्रहण करायचं असतं, आणि या सेक्शनसाठी एकूण गुण आहेत 14 मार्क्स। आता या सेक्शनमध्ये पहिला प्रश्न असतो क्वेश्चन 3, प्रश्न 3 ये काय असतो, पोयम, कविता। किती गुण असतात याला? 10। किती गुण असतात? 10। आता याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला पाहायचं या ऍक्टिव्हिटीचं स्वरूप कशा पद्धतीचं असतं ते आपण आता पाहूया। या ठिकाणी क्वेश्चन 3 ए असतो, रीड द एक्स्ट्रॅक्ट, दिलेला उतारा वाचा, दिलेले कडवे वाचा, दिलेली कविता वाचा, अँड कम्प्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटीज, व त्या कवितेवर असलेल्या ऍक्टिव्हिटीज कृती सोडवा। याला एकूण गुण आहेत 10। किती गुण आहेत? 10। टोटल मार्क आहेत 10। या भागामध्ये आपल्या टेक्स्टबुक मधील एक कविता दिली जाते व त्या कवितेचे 10 ते 15 ओळी दिल्या जातात व त्याच्यावर आधारित एकूण ऍक्टिव्हिटी असतात 5। किती ऍक्टिव्हिटी असतात? 5। व याच्यामध्ये पहिली ऍक्टिव्हिटी असते A1, ग्लोबल अंडरस्टँडिंग ऍक्टिव्हिटी, म्हणजेच सर्वंकष आकलन कृती। व याच्यानंतरची ऍक्टिव्हिटी असते A2, इन्फरन्स। आपल्याला अगोदर सांगितल्याप्रमाणे इन्फरन्स म्हणजे स्पष्टीकरणात्मक किंवा इंटरप्रिटेशन, इंटरप्रिटेशन म्हणजे निष्कर्षात्मक, किंवा ॲनॅलिसिस, ॲनॅलिसिस म्हणजे
विवेचनात्मक या अशा प्रकारच्या कृती अशा प्रकारच्या ऍक्टिव्हिटी ए टू मध्ये दिल्या जातात आणि या दोन्ही ऍक्टिव्हिटीची उत्तरं आपल्याला आपल्या कवितेमधून सापडायची असतात, कवितेमध्ये दिलेली असतात. याच्यानंतरची ए थ्री ऍक्टिव्हिटी असते पर्सनल रिस्पॉन्स, म्हणजेच स्वमत व्यक्त करण्याची ऍक्टिव्हिटी. चार ते पाच ओळीमध्ये याचं उत्तर आपल्याला लिहावं लागतं. याच्यानंतरची ऍक्टिव्हिटी असते ए फोर ऍक्टिव्हिटी पोएटिक डिव्हाइसेस. यामध्ये सर्वसामान्यपणे फिगर्स ऑफ स्पीच, राईम स्कीम, रायमिंग वर्ड्स अशा पद्धतीचे जे काव्याचे घटक असतात या घटकावर आधारित कृती विचारली जाते, ऍक्टिव्हिटी विचारली जाते व याचं उत्तर लिहायचं असतं. आणि याच्यानंतरची ऍक्टिव्हिटी असते ए फाईव्ह ऍक्टिव्हिटी क्रिएटिव्हिटी, म्हणजे नवनिर्मिती. ही ऍक्टिव्हिटी अत्यंत सोपी असते. आपल्याला दिलेल्या विषयाला अनुसरून दोन ते चार ओळीची एखादी कविता कंपोज करायची असते, रचायची असते, लिहायची असते. कधी कधी कवितेच्या दोन ओळी देतात, आपल्याला त्या दोन ओळी लिहाव्या लागतात. कधी कधी त्या कवितेला अनुसरून त्या कवितेचा शेवट कसा होईल अशा पद्धतीच्या दोन ते चार ओळी लिहाव्या लागतात. आणि या प्रत्येक ऍक्टिव्हिटीला दोन गुण असतात. आता याच भागामधली प्रश्न तिसऱ्यामध्ये बी ऍक्टिव्हिटी असते क्वेश्चन थ्री बी ऍप्रिसिएशन ऑफ पोयम, म्हणजे कवितेचे रसग्रहण. आणि याला एकूण गुण असतात चार. किती गुण असतात? चार. काय असतं बरं याच्यामध्ये? याच्यामध्ये आपल्याला कवितेचं रसग्रहण करायचं असतं, ऍप्रिशिएशन करायचं असतं. ते करत असताना आपल्याला बघा कसा प्रश्न विचारला जातो. क्वेश्चन थ्री बी रीड द एक्स्ट्रॅक्ट अँड कम्प्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटीज. खाली दिलेली कविता वाचा आणि याला याच्यावर आधारित असलेल्या ऍक्टिव्हिटी सोडवा. याला गुण असतात चार. या ठिकाणी आपल्या पाठ्यपुस्तकातील एक सीन पोयम, एक सीन कविता 10 ते 15 ओळीची दिली जाते व याचं उत्तर लिहित असताना आपल्याला सर्वसामान्यपणे तीन मुद्द्यांच्या अनुषंगानं त्या कवितेचं रसग्रहण करायचं असतं, त्याचं उत्तर लिहायचं असतं. याच्यामध्ये आपल्याला विचार करावा लागतो तो कवितेची थीम, म्हणजे कवितेची शिकवण, आणि कवितेची लँग्वेज म्हणजे भाषा कशी आहे याचा अभ्यास, याची माहिती आपल्याला या सेक्शनमध्ये रसग्रहणामध्ये लिहावी लागते. तसेच कवितेचं एक्सप्लेनेशन म्हणजे स्पष्टीकरण आणि कवितेचं प्रेझेंटेशन, प्रेझेंटेशन म्हणजे सादरीकरण, याच्याबद्दलची माहिती आपल्याला या रसग्रहणाच्या पार्टमध्ये लिहावी लागते. आणि त्याच्यानंतर तसंच आपल्याला पर्सनल ओपिनियन, पर्सनल ओपिनियन म्हणजे त्या कवितेबद्दल आपलं काय मत आहे ते व्यक्त करायचं असतं, करावं लागतं. आणि इव्हॅल्युएशन म्हणजे मूल्यमापन. तसंच 2 ते 3 ओळीमध्ये आपल्याला त्या कवितेचं इव्हॅल्युएशन करायचं असतं, मूल्यमापन करायचं असतं. आता याच्यानंतरचा भाग जो असतो तो भाग असतो सेक्शन 3 रायटिंग स्किल. किती गुण आहेत याला? 16. विद्यार्थी मित्रांनो, हा भाग आपल्यासाठी अत्यंत आणि अत्यंत महत्त्वाचा आहे. 16 पैकी 16 गुण मिळवून देणारा हा भाग आहे. आणि याच्याबद्दलचा सविस्तर असा व्हिडिओ आपल्या चॅनलवर बनवून अपलोड केलेला आहे. त्याची लिंक आपल्याला मी डिस्क्रिप्शनमध्ये देईलच. ती ओपन करा आणि तुम्ही तो व्हिडिओ पहा आणि 16 पैकी 16 मार्काची परफेक्ट तयारी करा. याच्यामध्ये पहिला भाग असतो, याच्यामध्ये सूचना कशी दिलेली असते? क्वेश्चन 4 कम्प्लीट द ऍक्टिव्हिटीज ॲज पर द इन्स्ट्रक्शन्स गिव्हन बिलो. खाली दिलेल्या ऍक्टिव्हिटी या दिलेल्या सूचनांप्रमाणे सोडवा. आणि याच्यामध्ये ऍक्टिव्हिटी दिलेल्या असतात 4 आणि याला गुण असतात 16. ए बी सी डी अशा एकूण 4 ऍक्टिव्हिटी दिल्या जातात, याला एकूण गुण असतात 16. याच्यामध्ये पहिला भाग असतो क्वेश्चन 4A, याला गुण असतात 4. काय असतं बरं या चौथ्या प्रश्नातल्या ए मध्ये? तर काय असतं बघा, क्वेश्चन 4A हा 4 गुणांसाठी असतो, प्रश्न चौथा ए हा 4 गुणांसाठी असतो.
आणि याच्यामध्ये ईमेल रायटिंग, ईमेल कसा लिहायचा याच्या बाबतीची ॲक्टिव्हिटी दिली जाते, ती आपल्याला पूर्ण करावी लागते. आणि या ॲक्टिव्हिटीला और असतं लेटर रायटिंग. आणि लेटर रायटिंग म्हणजे पत्रलेखन. पत्रलेखनामध्ये आपल्याला फॉर्मल लेटरच विचारलं जातं. याला चार गुण असतात. या दोन्हीपैकी कोणत्याही एका ॲक्टिव्हिटीवर आधारित आपण उत्तर लिहायचं असतं. याला एकूण गुण आहेत चार. याच्यानंतरची दुसरी ॲक्टिव्हिटी असते, पुढची ॲक्टिव्हिटी असते क्वेश्चन 4B. चार गुणांसाठी काय असतं याच्यामध्ये, बघा याच्यामध्ये क्वेश्चन 4B असतो चार गुणांसाठी. याच्यामध्ये एक्सपान्शन ऑफ आयडिया म्हणजे कल्पना विस्तार करायचा असतो. या ठिकाणी आपल्याला दोन कल्पना दिल्या जातात, त्याच्यापैकी एका कल्पनेवर आपल्याला आपलं मत मांडायचं असतं, कल्पना विस्तार करायचा असतो. आणि याला और असतं ब्लॉग रायटिंग. ब्लॉग रायटिंगवर आधारित आपल्याला या ठिकाणी ॲक्टिव्हिटी विचारली जाते. व यालाही और असतं फिल्म रिव्ह्यू म्हणजे चित्रपटाचं परीक्षण. आपल्या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी लक्षात आलेलं असेल क्वेश्चन 4B मध्ये ॲक्टिव्हिटी दिल्या जातात तीन. आणि या तीन ॲक्टिव्हिटीपैकी फक्त एका ॲक्टिव्हिटीचं उत्तर आपल्याला उत्तर पत्रिकेमध्ये लिहायचं असतं. याच्यानंतरची पुढची ॲक्टिव्हिटी असते ती म्हणजे क्वेश्चन 4C. किती गुण असतात याला, चार गुण. काय असतं बरं याच्यामध्ये, याच्यामध्ये काय असतं ते पाहूया आपण. बघा क्वेश्चन 4C असतो चार गुणांसाठी. याच्यामध्ये विचारलं जातं अपील. अपीलवर आधारित ॲक्टिव्हिटी या भागामध्ये विचारली जाते. आणि याला और असतं लिफलेट. लिफलेट माहितीपत्रक. याला और असतं रिपोर्ट रायटिंग, अहवाल लेखन. आणि अहवाल लेखनालाही और असतं व्ह्यू, काउंटर व्ह्यू, मत आणि त्याच्या विरोधी व्यक्त करायचं असतं. या ठिकाणी याला एकूण चार ॲक्टिव्हिटी दिल्या जातात. चारही ॲक्टिव्हिटी दिल्या जाणार आहेत परीक्षेत. आणि याच्यापैकी फक्त आणि फक्त एका ॲक्टिव्हिटीवर आपल्याला उत्तर लिहायचं आहे, पक्क लक्षात ठेवा. याच्यानंतरची ॲक्टिव्हिटी असते क्वेश्चन 4D. याला गुण असतात चार. काय असतं या चौथ्या ॲक्टिव्हिटीतल्या डीमध्ये, शेवटची ॲक्टिव्हिटी आहे या प्रश्न चौथ्या मधली, प्रश्न चौथ्या डी ला असतात गुण चार. आणि याच्यामध्ये आपल्याला विचारतात स्पीच रायटिंग म्हणजे भाषण लेखन. याला असतं कॉम्पेरिंग. कॉम्पेरिंग म्हणजे सूत्र संचालन. याला असतं डायलॉग रायटिंग म्हणजे संवाद लेखन. आणि याला असतं इंटरव्ह्यू क्वेश्चन्स म्हणजे मुलाखतीचे प्रश्न. या ठिकाणी आपल्याला प्रश्न क्रमांक 4D मध्ये चार ॲक्टिव्हिटीज दिल्या जातात. व याच्यापैकी फक्त एक ॲक्टिव्हिटीवर उत्तर आपल्याला परीक्षेतल्या उत्तर पत्रिकेमध्ये लिहायचं असतं. हा झाला चौथा प्रश्न. आता याच्यानंतर असतो सेक्शन 4. कोणता असतो, सेक्शन 4 लिटररी जीनर ड्रामा. आणि याला एकूण गुण असतात 14. किती गुण असतात, 14. आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये चौथा सेक्शन आहे व हा प्रश्नपत्रिकेतला ॲक्टिव्हिटी शीटमधला चौथा सेक्शन हा आपल्या पाठ्यपुस्तकातील सेक्शन 4 आधारित असतो, जो ड्रामाचा आहे. काय असतो हा प्रश्न, प्रश्न 5A चार गुणांसाठी असतो. बघा आता आपण आता या चौथ्या सेक्शनमध्ये आलोय. आणि या चौथ्या सेक्शनमध्ये प्रश्न क्रमांक असतो 5A चार गुणांसाठी. याच्यामध्ये सूचना दिली जाते प्रश्न 5A काय असते सूचना. बघा या ठिकाणी सूचना असते प्रश्न 5A कम्प्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटीज गिव्हन बिलो ऍज पर द इन्स्ट्रक्शन्स. खाली दिलेल्या कृती दिलेल्या सूचनाप्रमाणे सोडवा. आणि याला एकूण गुण किती असतात, चार. किती गुण असतात, चार. व या ठिकाणी दोन ॲक्टिव्हिटी दिल्या जातात. किती ॲक्टिव्हिटी दिल्या जातात, दोन. किती ॲक्टिव्हिटी दिल्या जातात, दोन. व याच्यामध्ये
ए वन ऍक्टिव्हिटी असते हिस्ट्री ऑफ इंग्लिश ड्रामावर आधारित, आणि ए टू ऍक्टिव्हिटी सुद्धा असते हिस्ट्री ऑफ इंग्लिश ड्रामावर आधारित. याला गुण असतात चार. किती गुण असतात? चार. आणि याच्यामध्ये आपल्याला जी ऍक्टिव्हिटी विचारली जाते, जी कृती विचारली जाते, जे प्रश्न दिले जातात, त्याचं स्वरूप काय असतं? एम सी क्यू, मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स. म्हणजे या ठिकाणी आपल्याला पर्याय दिले जातात व त्या पर्यायातून योग्य ते उत्तर लिहायचं असतं. आणि किंवा तर हे जर नसेल तर काय विचारलं जातं? मॅच द कॉलम, म्हणजे योग्य जोड्या जुळवा. किंवा क्रोनोलॉजिकल ऑर्डर, म्हणजे योग्य क्रमाने घटना लावा. किंवा फिल इन द ब्लँक्स, काही वाक्य दिली जातात, त्या वाक्यामध्ये रिकाम्या जागा सोडल्या जातात व त्या रिकाम्या जागा भरायला आपल्याला सांगितलं जातं. किंवा ट्रू ऑर फॉल्स, किंवा चूक की बरोबर, वाक्य दिली जातात चूक आणि ते चूक आहेत का बरोबर आहेत ते आपल्याला सांगायचं असतं. किंवा एलिमेंट्स ऑफ ड्रामा, आपण जर पाहिलं आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये चौथा युनिट जो आहे तो ड्रामावर आधारित आहे आणि 4.1 मध्ये आपल्याला ड्रामाचे एलिमेंट, नाटकाचे घटक दिलेले आहेत, त्याच्यावर आधारित ऍक्टिव्हिटी या भागामध्ये विचारू शकतात. आणि या सर्व ऍक्टिव्हिटीचा सेक्शन 4.1 आपल्या पाठ्यपुस्तकात जो सेक्शन दिलेला आहे 4.1 याच्यावरच आधारित ऍक्टिव्हिटीज या भागामध्ये विचारल्या जातात. हा प्रश्न कोणता होता? क्वेश्चन 5BA. कोणता होता हा क्वेश्चन? 5A आपण बघितलेला आहे. आणि याच्यानंतरचा भाग आहे तो म्हणजे प्रश्न 5B. किती मार्क असतात याला? चार. प्रश्न 5B 4. आणि याच्यामध्ये काय सूचना दिली जाते? क्वेश्चन 5B, आन्सर इन अबाउट 50 वर्ड्स टू द क्वेश्चन्स गिव्हन बिलो. बघा, हा प्रश्न, ही ऍक्टिव्हिटी पूर्णपणे स्मरणशक्तीवर आधारित ऍक्टिव्हिटी आहे. या ऍक्टिव्हिटीमध्ये आपल्याला दिलेल्या ऍक्टिव्हिटीला अनुसरून 50 शब्दांमध्ये उत्तर लिहायचं असतं. किती शब्दांमध्ये? 50. काय असते बरं ही ऍक्टिव्हिटीचं स्वरूप? या ठिकाणी आपल्याला किती ऍक्टिव्हिटी दिल्या जातात? दोन, B1 आणि B2. मग हे कशावर आधारित असतं? प्लॉट. प्लॉट म्हणजे आपल्याला जो ड्रामा दिलेला आहे त्या ड्रामाचा प्लॉट. प्लॉट म्हणजे त्या ड्रामाची रूपरेषा कशी आहे, त्या ड्रामाचं स्ट्रक्चर कसं आहे. स्ट्रक्चर म्हणजे रचना. थीम, थीम म्हणजे शिकवण, त्या नाटकाची शिकवण. त्याच्यानंतर सेटिंग, सेटिंग म्हणजे लोकेशन, लोकेशन म्हणजे देखावा, त्या नाटकाचा देखावा, त्या नाटकाचं लोकेशन कसं आहे. किंवा लँग्वेज, त्या नाटकाची भाषा. किंवा कॅरेक्टर्स, त्या नाटकामधील पात्र. कॅरेक्टर म्हणजे पात्र. अशा प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज या भागामध्ये विचारतात. आणि हा सर्व जो भाग आहे तो आपल्या पाठ्यपुस्तकातील सेक्शन 4.2, लक्ष द्या, सेक्शन 4.2 वर हा आधारित असतो. त्या 4.2 मधूनच ऍक्टिव्हिटी या भागामध्ये विचारल्या जातात. बरं, कसं असतं स्वरूप या ऍक्टिव्हिटीचं? प्रश्न 5B मध्ये जे ऍक्टिव्हिटी आपल्याला विचारल्या जातात, प्रश्न 5B, या ठिकाणी B1 मध्ये ज्या ऍक्टिव्हिटीज असतात त्या ऍक्टिव्हिटीचं स्वरूप काय असतं? डिस्क्राइब. डिस्क्राइब म्हणजे वर्णन करा. किंवा एक्सप्लेन. एक्सप्लेन म्हणजे स्पष्ट करा. किंवा कंपेअर. कंपेअर म्हणजे तुलना करा. किंवा कॉन्ट्रास्ट. कॉन्ट्रास्ट म्हणजे विरोधाभास. किंवा नेम. नेम म्हणजे नाव द्या. किंवा डिस्कस. डिस्कस म्हणजे चर्चा करा. या ऍक्टिव्हिटीचं स्वरूप B1 मध्ये असतं. म्हणजे अशा पद्धतीच्या सूचना आपल्याला प्रश्न 5B मधील B1 मध्ये विचारल्या जातात. याच्यानंतरची ऍक्टिव्हिटी असते ती म्हणजे प्रश्न 5B B2. B2 मध्ये ज्या ऍक्टिव्हिटी दिल्या जातात त्याचं स्वरूप काय असतं? तर त्याचं स्वरूप इलस्ट्रेट, म्हणजे उदाहरणासहित स्पष्टीकरण
द्या किंवा इंटरप्रेट म्हणजे स्पष्टीकरण करा, किंवा नॅरेट, नॅरेट म्हणजे वर्णन करा, किंवा जस्टिफाय, जस्टिफाय म्हणजे समर्थन करा, किंवा फाइंड, फाइंड म्हणजे शोधा, किंवा आयडेंटिफाय म्हणजे ओळखा. अशा पद्धतीच्या ऍक्टिव्हिटीचं स्वरूप हे प्रश्न पाचव्या बी मधील बी टू ऍक्टिव्हिटी मध्ये आपल्याला विचारलं जातं. त्याचं उत्तर आपल्याला किती शब्दांमध्ये लिहायचं आहे? 50 शब्दांमध्ये. आता याच्यानंतरचा जो भाग असतो तो असतो प्रश्न पाचवा सी, याला गुण असतात 4. आणि या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारला जातो, प्रश्न दिला जातो, तो म्हणजे प्रश्न पाचवा सी. काय असतो प्रश्न पाचवा सी? आन्सर इन अबाउट 50 वर्ड्स टू द क्वेश्चन्स गिव्हन बिलो 4 मार्क्स. खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरं 50 शब्दांमध्ये लिहा, 4 गुण. याच्यानंतर काय असतं बरं? इथं असतात 2 ऍक्टिव्हिटीज. या ऍक्टिव्हिटीचं स्वरूप कसं असतं? आपला जो ड्रामा आहे पाठ्यपुस्तकामध्ये, त्या ड्रामाच्या प्लॉट संबंधी, प्लॉट म्हणजे रचना, ड्रामाचं स्ट्रक्चर, प्लॉट म्हणजे रूपरेषा, स्ट्रक्चर म्हणजे रचना, ड्रामाचं स्ट्रक्चर म्हणजे रचना, ड्रामाची थीम किंवा ड्रामाची सेटिंग म्हणजे लोकेशन म्हणजेच देखावा, किंवा ड्रामाची लँग्वेज म्हणजे नाटकाची भाषा, किंवा ड्रामातील कॅरेक्टर्स म्हणजे त्या नाटकातील पात्रांवर आधारित असलेले प्रश्न, आधारित असलेले ऍक्टिव्हिटी या भागामध्ये विचारतात. आणि या सर्व ऍक्टिव्हिटी आपल्या पाठ्यपुस्तकातील सेक्शन 4.3 वर आधारित असतात. विद्यार्थी मित्रांनो, आता या ज्या ऍक्टिव्हिटी असतात याच्यामधील A1 ऍक्टिव्हिटीचं स्वरूप, A1 नाही, C1 ऍक्टिव्हिटी कशी विचारली जाते, त्याचं स्वरूप काय असतं, त्याला सूचना काय असतात, याची माहिती आपण आता घेऊयात. डिस्क्राइब, डिस्क्राइब म्हणजे वर्णन करा, किंवा एक्सप्लेन, एक्सप्लेन म्हणजे स्पष्ट करा, किंवा कम्पेअर, कम्पेअर म्हणजे तुलना करा, किंवा कॉन्ट्रास्ट, कॉन्ट्रास्ट म्हणजे विरोधाभास दाखवा, किंवा नेम, नेम म्हणजे नाव द्या, किंवा डिस्कस म्हणजे चर्चा करा. अशा पद्धतीच्या सूचना या आपल्या ऍक्टिव्हिटी C1 मध्ये, प्रश्न पाचव्यामध्ये जे C1 ऍक्टिव्हिटी असतात त्याच्यामध्ये या सूचना दिल्या जातात. डिस्क्राइब, एक्सप्लेन, कम्पेअर, कॉन्ट्रास्ट, नेम आणि डिस्कस, अशा पद्धतीच्या सूचना या प्रश्न पाचव्यामधील C1 या ऍक्टिव्हिटीमध्ये विचारतात. बरं, आता याच्यानंतर आपला प्रश्न पाचवा सी जो असतो याच्यामध्ये C2 ऍक्टिव्हिटीला काय सूचना असतात? इलस्ट्रेट म्हणजे उदाहरणासहित स्पष्टीकरण द्या, किंवा इंटरप्रेट म्हणजे स्पष्टीकरण द्या, किंवा नॅरेट म्हणजे वर्णन करा, किंवा जस्टिफाय म्हणजे समर्थन करा, किंवा फाइंड, फाइंड म्हणजे शोधा, आणि आयडेंटिफाय म्हणजे ओळखा. अशा प्रकारचं C2 मधील ऍक्टिव्हिटीचं स्वरूप असतं प्रश्न पाचव्या C मध्ये. याच्यानंतरची ऍक्टिव्हिटी असते शेवटची ऍक्टिव्हिटी प्रश्न पाचव्या मध्ये D. किती गुण आहेत याला? 4. काय असते सूचना? सूचना असते प्रश्न पाचवा D, आन्सर इन अबाउट 50 वर्ड्स टू द क्वेश्चन्स गिव्हन बिलो 4 मार्क्स. खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरं 50 शब्दांमध्ये द्या. याच्यामध्ये दिल्या जातात 2 ऍक्टिव्हिटी. किती ऍक्टिव्हिटी? 2. कशावर आधारित असतात? आपल्या नाटकाचा प्लॉट, आपल्या पाठ्यपुस्तकात दिलेल्या नाटकाचा प्लॉट. प्लॉट म्हणजे रूपरेषा, स्ट्रक्चर म्हणजे रचना, नाटकाचं स्ट्रक्चर, नाटकाची रचना, नाटकाची थीम, थीम म्हणजे शिकवण, नाटकाची सेटिंग, सेटिंग म्हणजे लोकेशन, लोकेशन म्हणजे देखावा, नाटकाची लँग्वेज, लँग्वेज म्हणजे भाषा, आणि नाटकातील कॅरेक्टर म्हणजे नाटकातील पात्र. आणि या सर्व ऍक्टिव्हिटी आपल्या पाठ्यपुस्तकातील 4.4 वर आधारितच विचारल्या जातात. आता आपण त्यांचं स्वरूप कसं असतंय याची माहिती घेऊया. प्रश्न पाचवा डी मध्ये जे D1 ऍक्टिव्हिटी असते ती काय असते, कसं स्वरूप असतं त्या ऍक्टिव्हिटीचं? डिस्क्राइब, डिस्क्राइब म्हणजे वर्णन करा,
किंवा एक्सप्लेन, एक्सप्लेन म्हणजे स्पष्ट करा, किंवा कम्पेअर, कम्पेअर म्हणजे तुलना करा, किंवा कॉन्ट्रास्ट, कॉन्ट्रास्ट म्हणजे विरोधाभास, किंवा नेम, नेम म्हणजे नाव द्या, किंवा डिस्कस म्हणजे चर्चा करा. एवढ्या ॲक्टिव्हिटीपैकी एखादी ॲक्टिव्हिटी आपल्याला या ठिकाणी विचारली जाते, याचं उत्तर आपल्याला 50 शब्दांमध्ये लिहायचं आहे. आणि याच्यानंतरची शेवटची ॲक्टिव्हिटी प्रश्न 5 डीमध्ये, डी टू काय असतं बरं? डी टू इलस्ट्रेट, उदाहरणासहित स्पष्टीकरण विचारलं जातं, किंवा इंटरप्रेट म्हणजे स्पष्टीकरण द्या, किंवा नॅरेट म्हणजे वर्णन करा, किंवा जस्टिफाय म्हणजे समर्थन करा, किंवा फाइंड म्हणजे सापडा, आणि किंवा आयडेंटिफाय म्हणजे ओळखा. अशा पद्धतीचं स्वरूप, अशा पद्धतीचं स्वरूप हे क्वेश्चन 5D मधील डी टूचं असतं. त्याची उत्तरं आपल्याला 50 शब्दांमध्ये लिहायची असतात. विद्यार्थी मित्रांनो, मला वाटतं आपल्याला हे स्वरूप समजलं असेल. आपल्याला परीक्षेसाठी शुभेच्छा. आणि आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर कृपया विद्यार्थी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. खूप मेहनत करून व्हिडिओ बनवलेला आहे, याचा फायदा आपल्याला होणारच आहे. फालतू फालतू गोष्टी शेअर करण्यापेक्षा हे जर आपण शेअर केलं तर समोरच्याच्या मनामध्ये आपल्याबद्दल चांगली भावना निर्माण होईल. त्याला वाटेल की अरे आपल्याला किती चांगला व्हिडिओ त्याने शेअर केलेला आहे, याचा फायदा आपल्याला जीवनात होणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात याच्याबद्दल मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटूया. थँक्यू.